सोने आणि सोन्याच्या बाजारामध्ये 2020 या कॅलेंडर वर्षाचा विचार केला तर जवळपास 38,000 रुपयापासून वाटचाल करत करत वरती उच्चतम भाव 56,000 पर्यंत आणि निचतम भाव त्याच्यानंतरचा, म्हणजे 38,000 वर्षाच्या सुरुवातीचा भाव निचतमच होता, पण त्याच्यानंतरचा जर निचतम भावाचा विचार केला तर साधारणपणे 49,000 रुपयापर्यंत तो भाव खाली आला होता। जी वधघट झाली त्यातलं प्रमुख कारण सगळ्यांनाच आपल्याला माहिती आहे, 2020 कोरोनाचं वर्ष होतं। कोरोनामुळे अनसर्टन्टी आली, इंडस्ट्रीयल अनसर्टन्टी आली, इकॉनॉमिक अनसर्टन्टी आली, आणि त्याच्यामुळे फार मोठ्या प्रमाणावरती आर्थिक सुविधा दिल्या गेल्या, स्टिम्युल्स, फायनान्शियल स्टिम्युल्स जाहीर केले गेले। 2008-09 मध्ये आर्थिक ऐश्वर्य जेव्हा निर्माण झालं होतं, स्कॅम झाले होते, लेहमन ब्रदर्ससारखी संस्था बुडाली होती, तेव्हाही अशाच प्रकारची स्टिम्युल्स दिली गेली होती, पण तेव्हाच्या आत्ताच्या स्टिम्युलमध्येही काही फरक नाही। याचं कारण तेव्हाही ती स्टिम्युल्स ही इंडस्ट्रीयल ॲक्टिव्हिटीकरता वापरली जाण्यापेक्षा जास्त करून ती शेअर बाजार आणि मेटल ॲक्टिव्हिटीकरता, क्रूड ॲक्टिव्हिटीकरता वापरली गेली। या वेळेला तेच झालं की जी काय लिक्विडिटी ॲडिशनल आली वेगवेगळ्या स्कीम्स थ्रू, वेगवेगळ्या स्टिम्युल्स थ्रू, ती सोन्याच्या बाजारामध्ये गुंतवली गेली, शेअर बाजारामध्ये गुंतवली गेली, आणि त्यामुळे बॉन्डचे रेट खाली येत गेले, बॉन्डचे इंटरेस्ट रेट खाली येत गेले, बँकांचे व्याजदर खाली येत गेले, पण शेअर बाजार आणि सोन्याचे बाजार वाढत राहिले। सोन्याच्या बाजारामध्ये ही अनिश्चितता जी आली कोरोनाची, त्याच्या आधीपासून म्हणजे साधारणपणे जानेवारीपासूनच जगातल्या बऱ्याचशा सेंट्रल बँका ज्या होत्या त्या सोनं हे गुंतवणुकीत खरेदी करत होते, कारण की बॉन्ड मार्केटमधलं इंटरेस्ट रेट यील्ड कमी कमी होत चाललं होतं, इन्फ्लेशन मात्र वाढत होतं, करन्सीची रिलायबिलिटी कमी होत होती, मग त्याला सगळ्याला काउंटर करण्याकरता म्हणून सगळ्यांनीच सोन्यामध्ये गुंतवणूक करणं पसंत केलं होतं। पण तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारातला भाव होता साधारण 1400 ते 1550 डॉलरच्या दरम्यान। जेव्हा कोरोनाचं संकट आलं तेव्हा तो भाव वाढून 2070 डॉलरपर्यंत गेला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रतिअंश। त्या भावात मात्र कुठल्याही सेंट्रल बँकेला किंवा कुठल्याही मोठ्या इन्व्हेस्टरला एच एन आयला सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यात तितकासा रस नव्हता, आणि त्यामुळे त्यांनी त्यांची खरेदी थांबवली होती। किंबहुना काही लोकांनी, ज्यांनी 1400 ते 1550च्या भावामध्ये एच एन आयसारख्या लोकांनी जे काय पैसे गुंतवले होते ते काही प्रमाणामध्ये थोडे थोडे करून त्यांनी काढून घेतले होते, आणि त्यामुळे जुलै अखेर जी काय खरेदी झाली होती त्यानंतर नवीन खरेदी झाली नाही, पण अशा संस्थांकडून जुलै ते सप्टेंबरच्या काळामध्ये विक्री झाली। त्याचं एक इंडिकेशन म्हणजे आपल्याला जर बघायचं असेल तर अमेरिकेचा जो SPDR म्हणून सर्वात मोठा गोल्ड ETF आहे, तर त्या गोल्ड ETF मध्ये मोठ्या प्रमाणावरती विक्री होऊन त्या गोल्ड ETF चा ऑल टाईम हाय गेलेला जो रिझर्व होता क्वांटिटीमध्ये तो कमी झाला, आणि जून 2020 पूर्वी जेवढे काय त्यांच्याकडे गुंतवणूक होती त्या पातळीला तो येऊन थांबला, मोठ्या प्रमाणावर विक्री झाली। ती विक्री जी झाली त्याचाच परिणाम म्हणून 2070 प्रतिअंश असलेलं सोनं खाली येत येत 1780 डॉलर प्रतिअंशपर्यंत खाली आलं, आणि आता आजच्या घडीला जर बघायचं झालं तर ते साधारणपणे 1890 डॉलर प्रतिअंशच्या आसपास येऊन थांबलेलं आहे। इथून पुढचा जर विचार करायचा झाला तर अनसर्टन्टी तर अशीच चालू राहणार आहे, कारण अनसर्टन्टी कोरोनाची गेली असं एका रात्रीत म्हणता येत नाही, त्याप्रमाणे ती जाणारही नाही। आंतरराष्ट्रीय बाजारातले जे काय आर्थिक घडामोडींवरती झालेले परिणाम आहेत ते दूरगामी असणार आहेत, ते जास्त दिवस चालू राहणार आहेत। आता या सगळ्याचा परिणाम म्हणून पुढीलही वर्षी अनसर्टन्टी जर चालू राहणार असेल तर त्याचप्रमाणे सोन्याच्या मागणीलाही त्याचा परिणाम होईल, आणि सोन्याची मागणी जास्तच राहील। आता ती जास्त राहिल्याने एक तर सोन्याचे भाव टिकून राहतील, किंवा इन्फ्लेशनशी ॲडजस्ट होण्याकरता 5 ते 6% डॉलर टर्ममध्ये वाढू शकतील, म्हणजे अगदी त्या हिशोबाने जरी आपण बघितलं तर 1900 डॉलरचं आपण विचार केला तर तो साधारणपणे 6% इन्फ्लेशन ॲडजस्टमेंट करता का होईना पण 2020 डॉलरपर्यंत पोहोचू शकतो ॲबनॉर्मल कंडिशनमध्ये। म्हणजे परत जर का काही मोठी अनसर्टन्टी निर्माण झाली आणि त्यामुळे जर सोन्याकडे लोकांचा ओढा वाढला तर त्या केसमध्ये 2200 डॉलर प्रतिअंशपर्यंत हा भाव जायची शक्यता आहे, आणि भारतीय रुपयाच्या मूल्यात जर आपण विचार केला तर हा भाव साधारणपणे 58,000 ते 60,000च्या दरम्यान डिसेंबर 21 पर्यंत पोहोचू शकतो।
दरवर्षी सोनं वाढतंय. 2014 पर्यंत आणि 15 मध्ये त्यांनी उणे ग्रोथ दाखवली होती 2005 नंतर 2 वर्ष, पण ते 2 वर्ष सोडली तर बाकी सर्व वर्षी सोन्याच्या बाजारांनी डॉलर टर्ममध्येही आणि रुपयाच्या टर्ममध्येही पॉझिटिव्हच रिटर्न्स दिले. आता हे जर पॉझिटिव्ह रिटर्न दिलेले असतील आणि इथून पुढेही पॉझिटिव्ह रिटर्न जर मिळणार असतील तर सोनं ही जास्त शाश्वत गुंतवणूक वाटते. गेल्या 15 वर्षाचं जर आपण ट्रॅक रेकॉर्ड काढलं, 15 ते 16 वर्षाचं, तर ॲव्हरेज 15% आपल्याला ॲप्रिसिएशन मिळालं आहे. इथून पुढे आपण कॉन्झर्वेटिव्ह बेसिसवर जरी त्याचं व्हॅल्युएशन करायचं ठरवलं आणि 6 ते 7% ॲप्रिसिएशननी डॉलर टर्ममध्ये किंवा रुपयाच्या टर्ममध्ये म्हटलं तर 8% जर ॲप्रिसिएशन धरलं तर आपल्याला इतर कुठल्याही पर्यायापेक्षा सोन्यामध्ये पुढील कॅलेंडर इयरमध्ये सुद्धा चांगली परतावा मिळू शकतो.